नमस्कार, आताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। धाकधूक वाढली, 16 आमदार अपात्र झाल्यास पुढे काय? सत्ता संघर्षावर याच आठवड्यात लागणार निकाल। चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। सत्ता संघर्षाचा निकाल याच आठवड्यात लागण्याची चिन्ह आहेत, त्यामुळे निकाल नेमका काय लागणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांचं काय होणार, यावरून दावे प्रतिदावे सुरू झालेत आणि धाकधुकी वाढली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामधील सत्ता संघर्षाचा निकाल आता आठवडाभरावर आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय की सत्ता संघर्षाचा निकाल लवकरच लागेल। आता लवकरच म्हणजे किती तेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे। सध्या चर्चा सुरू असल्यानं कर्नाटकात 10 मे रोजी मतदान आहे आणि कर्नाटकच्या विधानसभेचा निकाल 13 मे ला आहे। त्यातच घटनापीठातील 5 न्यायमूर्तीपैकी 1 न्यायमूर्ती निवृत्त होत आहेत। M.R. शहा 15 मे रोजी निवृत्त होत आहेत आणि 20 मे पासून सुप्रीम कोर्टाची उन्हाळी सुट्टी सुरू होते। न्यायमूर्ती M.R. शहाच्या निवृत्ती आधीच निकाल लागू शकतो। आता त्यांची निवृत्तीची 15 तारीख जर लक्षात घेतली आणि इतर तारखा किंवा सुप्रीम कोर्टाच्या कामाचा विचार केला तर सुप्रीम कोर्टाचं कामकाज सोमवार ते शुक्रवार चालतं, त्यामुळे आता या 5 तारखांपैकी 3 दिवस फार महत्त्वाचे आहेत, 10, 11 आणि 12 तारीख। त्यामुळे या 3 दिवसात निकाल लागण्याची शक्यता आहे। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।